जुड्या घेतल्या आणि त्या त्यांनी सुरगाणाच्या बाजारात 12 रुपये प्रति दराने एक जुडी पण एक जुडी विकली, तर त्या 50 जुड्या होत्या. म्हणून त्यांची खरेदी बरोबर 10 रुपये प्रति दराने 50 जुड्या आणि विक्री किंमत बरोबर 12 रुपये प्रति दराने 50 जुड्या. तर त्यांनी 10 रुपये प्रति दराने 50 जुड्या, तर आपल्याला एक जोडीची किंमत दिली आहे. म्हणून 50 जोड्यांची जर किंमत काढायची असेल तर गुणाकार करायचा, 50 × 10 बरोबर 500. तर त्यांनी 50 जोड्या 10 रुपये प्रति दराने केल्या होत्या. म्हणून खरेदी किंमत त्यांची आली 500 आणि आता विक्री किंमत 12 रुपये प्रति दराने 50 जोड्या घेतल्या. म्हणून आपल्याला 50 × 12 करावे लागतील, 12 × 600. तर आता खरेदी किंमत बरोबर 10 रुपये 50 दराने, तर त्यांनी 50 जोड्या 500 रुपयांना घेतल्या आणि त्या 50 जोड्या 600 रुपयांना विकल्या. तर इथे काय होईल, नफा. नफा का होईल ते सांग सगळ्यांना, नफा का म्हणायचा? हा, कारण त्यांनी 10 रुपयाला एक जोडी घेतली आणि ती 12 रुपयाला, म्हणजे त्यांनी 2 रुपये वाढून एक जोडी मागे 2 रुपये वाढून त्यांनी विकली. तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजेच थोडक्यात इथं नफा झाला असं का म्हणायचं? कारण विक्रीची किंमत खरेदी किमतीपेक्षा कशी आहे, जास्त आहे. म्हणून नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. सोडव आता. नफा 100 रुपये. तर वाजे सरांना 100 रुपये नफा झाला.